लोकशक्ती न्यूज विश्वासाच सोलापूर येथील होडगी रोड परिसरात असणाऱ्या एका हॉटेलवर गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकून त्या ठिकाणी सुरू असलेला जुगार अड्डा उघडकीस आणलाय या प्रकरणी माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह एकोणतीस जणांना ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत यासंदर्भातील कारवाईचे कामकाज विजापूर नाका पोलीस ठाण्यात सुरू होते होडगी रोडवर विमानतळा शेजारी माजी आमदार रविकांत पाटील यांच्या मालकीचे हॉटेल आहे त्या ठिकाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर साळुंखे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाडिक यांच्या पथकानं रात्री दहाच्या सुमारास त्या हॉटेलवर छापा टाकला त्यावेळी हॉटेलमध्ये पत्त्यांचा जुगार सुरू असल्याचं निदर्शनास आलं पोलिसांनी हॉटेल मालक रविकांत पाटील यांच्यासह जुगार खेळणाऱ्या तब्बल एकोणतीस जणांना ताब्यात घेतलं यावेळी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे त्यानंतर रविकांत पाटील यांच्यासह सर्वांना विजापूर नाका पोलीस ठाण्यात नेण्यात आलं त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं रविकांत पाटील यांना ताब्यात घेतल्याचं समजताच त्यांच्या समर्थकांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली